triple. अमर पाटील साहेब चार दिवसानंतर आज आलेत बघा. चौऱ्याहत्तर किलो तेजस लोहार दर्याचे वडगा. शहात्तर किलो वजन गटातील आपल्या समोर जी महिला कुस्ती सुरू आहे त्या दोन्ही महिला पैलवान या शाहू साखर कारखान्याच्या मानधनधारक पैलवान आहेत. एक रेडमध्ये लढती आहे ती गोरंब्याची पैलवान आहे सायली राजाराम दंडवते आणि ब्ल्यू कॉस्ट्यूममध्ये लढती ती गोकुळ शिरगावची सुकन्या संभाजी मिठारी. दोन्ही पैलवान शाहू कारखान्याच्या मानधनधारक आहेत. मला वाटतं पहिल्यांदाच या ठिकाणी महिला पैलवानाशी सुद्धा मानधन सुरू केलेलं आहे. गुणाची नोंद रेडची आहे 5 ब्ल्यू 0. एक नवोदित महिला पैलवान आहे ब्ल्यू. अनुभवानं आणि ताकदीनं सरस असणारी सायली दंडवती आहे. हिने पहिल्या हाफमध्ये 5 गुणाची कमाई केलेली आहे. ओपन गट तयारला लागायचा आहे पैलवान. गेले 4 दिवस अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी बालगट कुमारगट ज्युनियर महिला आणि सिनियर असा अगदी शिस्तबद्ध कार्यक्रम संपन्न झाला. राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जशा स्पर्धा घेतल्या जातात सकाळी वजनं आणि दुपारपासून कुस्त्या सुरू नेमका तीच पद्धत अवलंबून या ठिकाणी गेले 4 दिवस कुस्ती स्पर्धा संपन्न होत आहेत. अगदी ऑलिम्पिकला सुद्धा याच धर्तीनं कुस्ती स्पर्धा घेतली जाते.
पहिल्या दिवशी विशेष म्हणजे समोर लढणाऱ्या दोन्ही महिला पैलवान शाहू कारखान्याच्या मानधनधारक पैलवान आहेत. महिला पैलवानांच्याकडून आपल्याकडून अपेक्षा आहेत की शाहू कारखान्याची मानधनधारक पैलवान भविष्यात महाराष्ट्र केसरी व्हावी, एक आंतरराष्ट्रीय महिला पैलवान व्हावी, हीच या निमित्तानं अपेक्षा. यावर्षी कोल्हापूरला महाराष्ट्र केसरी पद मिळालं महिलांचं. अनेक मानधनधारक शाहू कारखान्याचे मल्ल महाराष्ट्र केसरी झाले, हिंद केसरी झाले, आंतरराष्ट्रीय पैलवान झाले. तोच वसा आणि वारसा आता पुढे सुरू आहे. सगळ्यात विशेष महत्त्वाचं म्हणजे यावर्षीपासून आता गेल्याच महिन्यात स्वर्गीय राजेसाहेबांच्या नावाने या ठिकाणी एक क्रीडा संकुल सुरुवात होते. खरोखरच ही एक पैलवानांच्या वतीनं भाग्याची गोष्ट आहे. आणि याच समयाला या ठिकाणी शाहू ग्रुपचे प्रमुख आदरणीय राजेसाहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्याबरोबर आदरणीय व्हाईस चेअरमन गोरपडे साहेब, कारखान्याचे MD साहेब आणि सर्व संचालक यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. योग्य वेळी टायमिंग साधली आत्ताच्या मैदानाची. आणि एक पुढं मैदान आहे. शाहू कारखान्याच्या दोन्ही महिला मानधनधारक ओपन गटामध्ये लढतायत. खरोखरच कौतुक आहे. मी मगाशी सांगितलं तसं यावर्षी अपेक्षा आहे त्या महिला पैलवानांच्याकडून की आपल्याकडून महाराष्ट्र केसरीची गदा शाहू कारखान्यावर यावी. कोणते एक शेकडावाची सुंदर पकड आणि तिथंच चितपट करण्याचा प्रयत्न करते ती सायली दंडवते. वजनानं थोडी, अनुभवानं थोडी भारी असणारी महिला पैलवान. 9-4 स्कोर झालेला आहे. ओपन गट पैलवान मॅट जवळ यायचा आहे आणि वेळ संपलेली आहे. ओपन गटामध्ये यावर्षी महिला खेळाडूंच्या मध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली आहे ती गोरंबेची शाहू साखर कारखान्याची मानधनधारक महिला पैलवान सायली राजाराम दंडवते प्रथम क्रमांक. दुसरी द्वितीय क्रमांक आलेली आहे ती गोकुळ शिरगावची शाहू साखरचीच मानधनधारक सुकन्या संभाजी मिठारी द्वितीय क्रमांक. तिसरा क्रमांक आहे ती बानगेची शाहू साखरची मानधनधारक गायत्री शिवाजी ताटे. आणि तिसरा क्रमांक आलेला आहे तो सई संकपाळ नेरली. मी पाहुण्यांना विनंती करतो की या महिला पैलवानांचा बक्षीस समारंभ करायचा आहे. चला गायत्री ताटे आली आहे काय, चला लवकर महिला पैलवान आणि सई संकपाळ आपणही चला. अतिशय आंतरराष्ट्रीय नियमानं या ठिकाणी 2-3 क्रमांक काढलेले आहेत. बघा नियमानं बांधलेली गेली 4 दिवसीय कुस्ती स्पर्धा. मला वाटतंय हा माफ करा, एकच रिपे नॉड्रिक पद्धतीने एकच तिसरा नंबर आलेला आहे गायत्री ताटे शाहू साखर. हा एकटीच यायचं आहे. ओपन गट चला पैलवान. गेले 4 दिवस जवळजवळ 600 पैलवानांनी नोंदणी केली. शाहू साखर कारखाना कार्यक्षेत्र आणि मतदारसंघ खरोखरच यावर्षी पैलवानांचा उच्चांक झाला. पहिल्या दिवशी बालगट, दुसऱ्या दिवशी महिला कुमार, तिसऱ्या दिवशी ज्युनियर सिनियर आणि
आज अंतिम फेरीचा कार्यक्रम संपन्न होतोय. ओपन गट पहिलवान आज चला.